ऋतू नक्की का बदलतात हे समजून घ्यायचं असेल तर पहिले आपल्याला समजायला पाहिजे की सूर्याकडनं मिळणारी ऊर्जा ही वर्षात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रमाणात मिळते. म्हणजे हरवलेल्या ऊर्जेपेक्षा मिळणारी ऊर्जा जर का जास्ती असेल तर आपल्याला उन्हाळा मिळणार, आणि मिळणारी ऊर्जा हरवलेल्या ऊर्जेपेक्षा जास्ती असेल तर काय नाही, थंडी मिळणार. पण मिळणाऱ्या ऊर्जेचं प्रमाण कधी कमी कधी जास्त असं का घडतं नक्की? आम्ही बऱ्याच लोकांना विचारलं हे. काहींचं म्हणणं होतं की पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा ती लंबगोल पद्धतीने फिरते, त्याच्यामुळे जेव्हा ती जवळ असते सूर्याच्या तेव्हा आपल्याकडे उन्हाळा असतो, आणि जेव्हा पृथ्वी सूर्यापासून लांब जाणार तेव्हा थंडी. आता जर का आपण गृहित धरलं की हे खरं आहे तर हे पूर्ण पृथ्वीकरता खरं असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपल्याकडे उन्हाळा असतो आणि मरण उकाडा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये पण असायला पाहिजे, पण तेव्हा तर ते थंडीत क्रिकेट खेळत असतात. आणि त्याचप्रमाणे एका वर्षात दोनदा उन्हाळा आणि दोनदा थंडी पडायला पाहिजे, पण असं तर काही घडत नाही. खरं तर सूर्य हा लंबगोलाच्या मध्ये नाहीच आहे, तो एका फोसायपाशी आहे. आणि जेव्हा पृथ्वी सर्वात जवळ असते तेव्हा आपण त्याला पेरिहिलियन म्हणतो, आणि पृथ्वी जेव्हा सर्वात लांब असते त्याला अपहिलियन म्हणतो आपण. आणि सर्वात जवळ आणि सर्वात लांब या दोन्हीमधला फरक फक्त 3% आहे. खरं तर पृथ्वीच्या मार्गावर फिरते तो जवळपास एक गोलच आहे, जवळपास म्हणजे 98.5%. त्यामुळे पृथ्वीच्या मार्गामुळे ऋतू बदलतात हे खरं नाही. दुसरं एक उत्तर आम्हाला मिळालं की पृथ्वीच्या अक्षाभोवती फिरते तिला कल आहे त्यामुळे ऋतू बदलतात. म्हणजे जो भाग सूर्याच्या जवळ आहे तिकडे उन्हाळा आणि जो भाग लांब आहे तिकडे थंडी. पण हे असं खरंच आहे का? पृथ्वीचा डायमीटर आपण पाहिला तर तो 650 किलोमीटरचा आहे, आणि पृथ्वी सूर्यापासून किती लांब आहे माहितीये का? 150 मिलियन किलोमीटर. म्हणजे तुलना केली तर कळेल की सूर्यापासूनचं अंतर हे पृथ्वीच्या डायमीटरपेक्षा 23,000 पटीने मोठं आहे. म्हणजे सूर्याजवळील पृथ्वीच्या भागावर उन्हाळा व लांब असलेल्या भागावर थंडी असं काही घडू शकत नाही, कारण या दोघांमध्ये फारसा काहीच फरक नाही आहे. म्हणजे वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर सूर्यापासून अंतरामुळे किंवा लंबगोल फेरीमुळे ऋतू बदलतात हे खरं नाही आहे. ऋतू कशामुळे बदलतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया.